अंतर्मनाचा वेध घेणारे न्यूज चॅनल स्टार सिटी वन, राज्यातील आणि देशातील राजकीय घडामोडी पाहण्यासाठी आणि इतरही बातम्या पाहण्यासाठी सबस्क्राइब करा स्टार सिटी वन। आक्रस्ताळीपणाने बोलणं हा त्यांचा स्वभाव आहे। आता थोडस फ्रस्ट्रेशनही आले वाढत्या वयाबरोबर, त्यामुळं असं बॅलन्स जाऊन बऱ्याचशा गोष्टी ते अजून पुढे बोलत राहतील, त्याला काय मी फार महत्व देत नाही। शिवसेना आणि काँग्रेस यांनी जे जागा वाटप केले, सांगलीची जागा आम्ही कधी मागितली नव्हती, आम्ही आमची ताकद असूनही त्या ठिकाणी इंटरेस्ट दाखवलेला नव्हता। आता त्यात कोल्हापूरची जागा शिवसेनेची काँग्रेसकडे गेली, या बदल्यात सांगलीची जागा शिवसेनेने घेतली, एवढाच त्याचा अर्थ आहे। त्याच्या पलीकडे याच्यात जास्त काही अर्थ काढायची गरज नाही। खलनायकसारखा प्रयोग तुमचा? आता लोकांना माझी ओळख चांगली आहे, त्यामुळं हे कोण जगता कुठले जगता हाही प्रश्न लोकांच्या मनात येईल। आणि त्या ठिकाणी राष्ट्रवादीत काही दिवसापूर्वी पाणी परवाना दिला तर राष्ट्रवादी देतो सांगणारे, आम्ही पाणी परवाना दिला, तिथे 65 गावांना मी पाण्याचं जवळजवळ 6 TMC पाणी उपलब्ध करून दिलं, त्यावेळी हे झाल्यावर आम्ही पक्षात येतो असं सांगतो। असे थापा मारण्याचे कार्यक्रम त्यांचे बरेच असतात, त्यामुळे मला काही त्यांच्याविषयी फार बोलायचं नाही। कांदा निर्यातीबाबत पण एक प्रश्न आहे की गुजरातच्या बाबत आणि महाराष्ट्राच्या बाबत दबाव केला जातो। पांढरा कांदा निर्यात करण्यासाठी काल एक ऑर्डर आली की गुजरातचा कांदा निर्यात करण्यासाठी 2000 टन परवानगी देण्यात आली। आज मी बघितलं की आणखीनही कांदा निर्यातीचे काही परवानग्या दिलेल्या आहेत, त्या देशातल्या इतर भागातही दिलेल्या आहेत। महाराष्ट्र भाषणात महाविकास आघाडीला 32 ते 35 पर्यंत जागा मिळतील असे बोलला, याच्यावर तुम्ही हे सगळं? मी आत्तापर्यंत महाराष्ट्रात ज्या ज्या ठिकाणी जाऊन आलो तिथं उत्स्फूर्तपणा प्रचंड जाणवतो। लोकांचा जो उत्साह आहे तो भारतीय जनता पक्षाच्या विरोधी दिसतो, आणि म्हणून की मी धाडसाने विधान केलेलं आहे त्यात।